नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज सेतू अभ्यासक्रम सामाजिक शास्त्रे यामध्ये आपण इतिहास व राज्यशास्त्र शैक्षणिक वर्ष 2021-22 यासाठी दिवस 20व्या दिवशी आपलं सर्वांचं नववी यामध्ये स्वागत। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहतोय की विज्ञान आणि तंत्रज्ञान हे इयत्ता नववीची जी अध्ययन निष्पत्ती आहे की विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये स्वातंत्र्योत्तर म्हणजे स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये कशा प्रकारची प्रगतीची उदाहरणं आपल्याला सांगता येतील, म्हणजे कुठल्या प्रकारे प्रगती झालेली आहे। तर 20व्या शतकामध्ये अंतराळ मोहिमेची सुरुवात झाली त्यावेळेस जगामध्ये, मग रशियाच्या अंतराळयात्री युरी गागारीन हा अवकाशात गेला, त्याने यशस्वीपणे सफर केला। त्यानंतर रशिया अमेरिकेने सुद्धा अवकाशात यानं पाठवली, अंतराळ संशोधनामध्ये प्रयोगशाळा तयार करण्यात आल्या, अंतराळात दुर्बिणी सोडून अवकाश निरीक्षण सुरू झालं, मानवाने चंद्रावर पाऊल ठेवलं, मंगळावर सुद्धा तयारी आहे, पृथ्वी भोवती अनेक उपग्रह सोडण्यात आले। यामुळे आमूलाग्र बदल घडत चालले स्वातंत्र्यानंतर, आणि मोबाईलमुळे केव्हाही कधी आणि कुठेही आपण आता संपर्क करू शकतो अशा सुविधा निर्माण झाल्या, दृकश्राव्य माध्यम निर्माण झाली, इंटरनेटमुळे माहितीच्या क्षेत्रामध्ये देवाणघेवाण वाढली, माहितीचा मोठा स्फोट झाला विज्ञान आणि तंत्रज्ञान युगामध्ये। त्यानंतर अगदी रसायनशास्त्राच्या संशोधनामुळे शेतीसाठी लागणारे जे कृत्रिम खतं आहेत, कीटकनाशक आहेत, कपडे, मोटारी, विमानं, अवजारं, घरे बनवण्यासाठी लागणारं, त्यानंतर टिकाऊ पदार्थाची निर्मिती, औषधाच्या उपलब्धतेमुळे माणसाचं आयुर्मान सुद्धा वाढलं आणि माणसाच्या राहणी क्षमतेमध्ये म्हणजे ती सुद्धा सुधारणा झाली। तर ही भारतामध्ये सुधारणा म्हणता येईल। त्यानंतर संगणक क्षेत्रात सुद्धा जी नेत्रदीपक प्रगती झालेली आहे ती सुद्धा अशीच आहे आकडेमोडीनुसार। तर आपल्या लक्षात येईल की संगणक आणि त्यावर आधारित जी तंत्रज्ञान आहे त्याची सर्व म्हणजे सर्व क्षेत्र त्याच्यामुळे व्यापली, म्हणजे अगदी आरोग्य खातं सोडू नका, स्वास्थ्य विभाग सोडू नका, कृषी विभाग सोडू नका, कुठल्याही क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान आलं त्यामुळे। म्हणून विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे भारतात अनेक प्रगती झाली, म्हणजे अगदी स्वास्थ्य क्षेत्रामध्ये जर घेतलं तुम्ही तर दवाखान्यांमध्ये तुम्ही पाहिलं असेल विविध अगदी मेंदूला पर्याय असणारे यंत्र सुद्धा तयार करण्यात आले, म्हणजे मानव सुखी होत असताना दुसरीकडे काही आव्हानं पण निर्माण करतोय। तंत्रज्ञानाच्या विकासामुळे काही आव्हानांकडे आपण दुर्लक्ष करतोय असं पण लक्षात दिसतंय, म्हणून पुढचं भवितव्य धोक्याचं ठरेल, कारण माणसाला पर्यायी सुद्धा माणसं तयार करण्यात आली, उदाहरणार्थ आपण त्याला रोबो वगैरे म्हणतो ते सुद्धा तयार करण्यात आली। आणि याच्यामुळे काय झालंय, त्याच्यामुळे या विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्याचं मोठं एक आव्हान निर्माण झालेलं आहे, कारण पर्यावरणाची खूप हानी झालेली आहे, जसजसे शोध लागताय त्याचा परिणाम हा पर्यावरणावर होतोय। म्हणून जैववैविध्य टिकवणं आणि प्रदूषण कमी करणं, ठोस उपाययोजना करणं, प्रदूषणामुळे होणारे बदल या सर्व गोष्टी कारणीभूत ठरत आहेत। एकीकडे विकास होत असताना सर्व जग विनाशाच्या उंबऱ्यावर येत आहे हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्यानंतर तंत्रज्ञानाचा विकसित दिलेले योगदान आपल्याला लक्षात घ्यावं लागेल। भारतामध्ये सुद्धा ही विज्ञानाची प्रगती अगदी शून्याच्या लावलेल्या शोधाचे श्रेयही दिले जातं भारतालाच, कारण या खंडित झालेल्या परंपरेला सरसी व्ही रामन यांचं योगदान खूप महत्वाचं आहे। शिवाय भारतीयांचा गमावलेला विश्वास परत मिळवणं, स्वातंत्र्योत्तर भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये दमदार वाटचाल केली आणि अणु आणि अंतराळ संशोधनात कुणाच्याही मदतीशिवाय आपला ठसा उमटवण्याचं काम भारताने केलं। औषध निर्माण क्षेत्रामध्ये सुद्धा भारतात म्हणजे खूप मोठी प्रगती झालेली आहे, मोठी क्षमता भारताने सिद्ध केलेली आहे। त्यानंतर अब्जांशित तंत्रज्ञान करण्याचा प्रयत्न केलेला आहे विकासासाठी। तंत्रज्ञानातील प्रगतीचा हा आलेख असाच पुढे जर वाढत राहिला तर निश्चितच म्हणजे
तंत्रज्ञान नवीन तंत्रज्ञान विकसित करून अर्थव्यवस्थेला हातभार लावण्याचं मोठं आव्हान भारतापुढे असणार आहे. त्यासाठी कटिबद्ध होण्याचा संकल्प आपण सर्वांनी घेतला पाहिजे. ही अशी अनेक उदाहरणं आपल्याला तंत्रज्ञानामधील देता येतील. त्यानंतर सामाजिक व धार्मिक प्रबोधन. आता सामाजिक आणि धार्मिक प्रबोधन खूप प्रकारे झालेलं आहे. अगोदरच आपण बोललो की कारण ब्रिटिश राजवटीमध्ये ज्यार्थी एक छत्री अंमल होता, देशभर समान धोरणं होती, सर्वांना कायद्यासमोर समान अधिकार होते, समान दर्जा होता, यामुळे लोकांमध्ये एक राष्ट्रीयत्वाची भावना विकसित होत गेली, नाही तर अगोदर नव्हती. त्यानंतर त्याच काळामध्ये काही सामाजिक नेते, ज्याला आपण त्यांनी काही धार्मिक प्रबोधन केलं, काही सामाजिक प्रबोधन केलं, त्यामुळे इंग्रजांच्या काळामध्ये आपलं काही आर्थिक शोषण सुद्धा झालं. पहा, इंग्रजांनी आर्थिक शोषण पण केलं, शेतकऱ्यांना सक्तीने नगदीची पिकं काढायला लावली, त्यानंतर त्यामुळे सतत पडणारे दुष्काळ, यामुळे शेती आपली शेतीचा कणा मोडला, त्यामुळे पारंपरिक उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला. जे पारंपरिक उद्योगधंदे होते, कारण इंग्रजांनी काय केलं, त्यांच्या देशांमध्ये जो औद्योगिक क्रांती झाली होती त्याच्यामुळे तिकडे कारखाने वगैरे होते, त्या कारखान्यातून जो सुपेरियर चांगल्या पद्धतीचा माल आहे तो विकायला भारतामध्ये आणला. मग भारतातले जे छोटे छोटे उद्योग आहेत ते त्याच्यामुळे बंद पडले आणि भांडवलदाराकडून कामगार वर्गाचं शोषण वाढलं, भारतामध्ये आर्थिक शोषण वाढलं, भारताच्या संपत्तीचा ओघ अनेक मार्गाने इंग्लंडकडे जाऊ लागला. हे अनेक असे तोटे झालेले आहेत. तर त्यानंतर पाश्चात्य शिक्षणाच्या प्रकारामुळे न्याय, स्वातंत्र्य, समता, लोकशाही अशा नवीन कल्पना भारतीयांना माहीत पडल्या. मात्र हे पण त्याच्यामधून एक फायद्याचा आपल्याला म्हणावं लागेल की भारतीयांना त्याची जाणीव झाली की माणूस हा या हक्काचा हक्क असायला पाहिजेत ते, आणि म्हणून ते हक्क या पाश्चात्य शिक्षणामुळे भारतीयांना उमगले आणि म्हणून हळूहळू भारतीयांची उन्नती होत गेली. भारताचा प्राचीन इतिहास जर आपण अभ्यास केला तर त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की कोलकाता येथे ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली होती. त्यामध्ये अनेक पाश्चिमात्य विद्वानांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला. त्या काळामध्ये संस्कृत, फारसी, अन्य भाषांमध्ये हस्तलिखित लिहून त्यामध्ये डॉक्टर भाऊ दाजी लाड असतील, डॉक्टर राघव भांडारकर असतील, या भारतीय विद्वानांनी प्राचीन भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास करून प्राचीन समृद्ध वारसा लाभला हे समजल्याने भारतीयांची आणखी अस्मिता वाढली. भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर ही संस्था गेल्या 100 वर्षापासून त्याचं काम करत आहे, कार्यरत आहे. त्यानंतर त्याच काळामध्ये आपल्याला हे जे सर्व घटक आहेत, असहकार चळवळ असेल, सविनय कायदेभंग, सशस्त्र क्रांतिकार चळवळ, त्यानंतर समतेचा लढा, असे अनेक लढे द्यावा लागले. तर वृत्तपत्रांचं कार्य सुद्धा त्या काळामध्ये खूप महत्वाचं होतं. जसे आपण समाजसुधारकांनी प्रबोधन करण्याचं काम केलं, त्याच काळामध्ये वृत्तपत्रांनी सुद्धा आपल्या भारतामध्ये लोकांमध्ये जागृती करण्याचं काम केलं. त्यामध्ये मग दर्पण असेल, प्रभाकर असेल, हिंदू, अमृत बाजार, केसरी, मराठा अशी जी वृत्तपत्र होती यांनी सुद्धा इंग्रजांवर प्रादेशिक भाषांमधून, म्हणजे महाराष्ट्रातील महाराष्ट्र, गुजरातीमध्ये अशा पद्धतीने इंग्रजांवर एक प्रकारे आरोप लावले आणि भारतीयांना जागृत करण्याचं काम केलं. त्यानंतर भारतीय जे राष्ट्र सभेची निर्मिती झाली त्यामध्ये 1885 रोजी गोकुळदास तेजपाल यांनी राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन बोलावलं आणि 72 प्रतिनिधी होते, त्यांनी राष्ट्रीय सभा निर्माण केली. ॲलन ॲक्टिव्ह ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सुद्धा या सभेमध्ये पुढाकार घेतला होता. पहा, आणि भारतीयांच्या प्रशासनात अधिक प्रतिनिधित्व मिळावे, ब्रिटिश शासनाने लष्करी खर्चात कपात करावी अशा निवेदन शासनाकडे, म्हणजे ब्रिटिशांकडे पाठवण्यात आली. त्यावेळेस या राष्ट्रीय सभेचं उद्दिष्ट काय होतं, आपल्या भारताच्या निरनिराळ्या भागातील जे लोक आहेत, धर्म, वंश, जात, भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून एका व्यासपीठावर आले पाहिजे. त्यांच्यामध्ये अनेक भेद होते, परस्परांच्या समस्या जाणून घेऊन विचार विमर्श करून लोकांमध्ये ऐक्य भावना वाढली पाहिजे, राष्ट्राच्या उन्नतीसाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. त्यामध्ये दोन गट होते, ते दोन गट, त्या दोन गटांनी आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने कार्य केलेलं आहे, तर ते पण आपल्याला पाहायचं आहे. तर इथे सांगितलं, पहा, स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात कोणती संस्था नव्हती,
तर अशी अनेक संस्थान होती भारतामध्ये, मग हैदराबादचं निजाम संस्थान असेल, काश्मीरचं संस्थान असेल, त्यानंतर झाशीचं संस्थान असेल, त्यानंतर ग्वालियरचं संस्थान असेल, अहिल्यादेवीचं इंदूरचं संस्थान असेल, असे अनेक संस्थानं होती. त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व लढ्यातील व्यक्तीची नावं, तर अशा अनेक व्यक्ती ज्यांची नावं आपल्याला घेता येतील स्वातंत्र्यपूर्व लढ्यातील, स्वातंत्र्य लढ्यातील व्यक्ती, अनेक स्वातंत्र्य लढ्यातील व्यक्तींनी आपलं योगदान आपला भारत देश स्वतंत्र होण्यासाठी दिलेला आहे, तर अशा व्यक्तींची जर नावं घ्यायची म्हटलं तर त्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला नाव घ्यावं लागेल म्हणजे ते म्हणजे महात्मा गांधी. त्यानंतर महात्मा गांधीजींच्या बरोबर असलेले सर्व गोपाळ गणेश आगरकर असतील, त्यानंतर असे अनेक नामांकित UMSचंद्र बॅनर्जी असतील, त्यानंतर अशा अनेक ॲलन ॲक्टम ह्यूम असतील जे ब्रिटिश होते पण त्यांनी भारतीय लढ्यासाठी खूप मदत केली, त्यानंतर गोपाळकृष्ण गोखले असतील, सुरेंद्रनाथ बॅनर्जी असतील, फिरोज शाह मेहता असतील, या समाज सुधारकांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये, मग व्यक्तींची नावं स्वातंत्र्य लढ्यामध्ये विदा सावरकर असतील, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांची नावं, असे कितीतरी आपल्याकडे यादीच निघेल. भारतात सध्या किती घटक राज्य आहेत हे आपल्याला माहीत आहे का? तर 28 घटक राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, हे लक्षात घ्यायचं. कारण जो 29वं राज्य होतं त्याचे तुकडे झालेले आहेत, म्हणून 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की ह्या ज्या क्रांतिकारी संघटना होत्या त्या क्रांतिकारी संघटना, हे कोष्टक सोडवायचं आहे आपल्याला. त्या क्रांतिकारी संघटनांची माहिती आपण पाहतोय. तर पहिलं आहे अभिनव भारत संघटना, ही विदा सावरकर यांनी नाशिक येथे, म्हणजे विदा सावरकर इथे नाव लिहायचं आहे, विदा सावरकर, सावरकरांचं नाव लिहायचं आहे मित्रांनो. त्यानंतर दुसरी आहे अनुशीलन समिती. तर या अनुशीलन समितीमध्ये आपल्याला जे क्रांतिकारी होते, ही अनुशीलन समिती बंगालमध्ये झाली होती. या अनुशीलन समितीचे जे अध्यक्ष होते, कार्यरत होते, ते खूप म्हणजे बंगालच्या फाळणीनंतर ब्रिटिशांविरुद्ध प्रक्षोभ जेव्हा वाढीस लागला तेव्हा तिची स्थापना करण्यात आली होती अनुशीलन समितीची. या अनुशीलन समितीचे मध्ये मग अरविंद घोष यांचे जे बंधू आहे बारिंद्र कुमार घोष, हे या संघटनेचे प्रमुख होते बारिंद्र कुमार घोष. त्यानंतर इंडिया हाऊस या संस्थेची स्थापना पाहू आपण, इंडिया हाऊस. तर भारतातील पा क्रांतिकार्याला परदेशातील भारतीय क्रांतिकारकाकडून सहाय्य मिळायचं. पा फक्त भारतातूनच नाही, इतर देशांमध्ये जे भारतीय होते राहत होते, उदाहरणार्थ लंडन इथे राहणारे जे भारतीय होते, त्यांनी पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी ही इंडिया हाऊसची स्थापना केली होती आणि तिथून ते या स्वातंत्र्य लढ्याला मदत करत असायचे त्या देशामधून. त्यानंतर एक गदर संघटना, खालची शेवटची गदर संघटना, या गदर संघटनेचं सुद्धा आपण माहिती पाहू आता. या गदर संघटना किंवा गदर चळवळ म्हटलेल्या याला, तर या गदर चळवळ ही पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये ब्रिटिशांविरुद्ध आपल्याला गती मिळावी आपल्या कार्याला, क्रांतिकारी कार्याला, यासाठी या गदर संस्थेची स्थापना केली होती. अमेरिका आणि कॅनडा येथील भारतीयांनी गदर या संस्थेची स्थापना केली, त्यामध्ये लाला हरदयाळ, त्यानंतर भाई परमानंद आणि डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे हे या क्रांतिकारी संघटनेचे प्रमुख होते, म्हणजे तिन्हीपैकी एक नाव लिहा. त्यानंतर हिंदुस्तान सोशालिस्ट, हिंदुस्तान सोशालिस्ट नावाची जी संघटना होती तिचं पाहायचं आहे आपल्याला की हिंदुस्तान सोशालिस्ट संघटनेची स्थापना ही राजबिहारी बोस आणि विष्णू गणेश पिंगळे यांनी जे उठाव केले लष्करामध्ये,
त्याच्यामधून हिची निर्मिती झाली. त्याचे जे प्रमुख होते त्यांनी हिची स्थापना केली होती. तर अशा पद्धतीने आपण या त्यानंतर मवाळ नेते आणि जहाल नेते. आता मवाळ नेत्यांमध्ये आपण पाहिलं की मवाळ नेते कोणते, तर महात्मा गांधीजी, त्यानंतर गोपाळकृष्ण गोखले हे मवाळ नेते मध्ये मोडतात. मवाळ नेत्यांमध्ये, कारण त्यांचं कार्य जर पाहिलं तुम्ही तर मवाळ नेत्यांमध्ये मोडतं, म्हणून त्यांना मवाळ नेते असं म्हटलंय. त्यानंतर जहाल नेत्यांमध्ये टिळक, त्यानंतर आगरकर, त्यानंतर सावरकर, त्यानंतर हे जहाल नेत्यांमध्ये असे दोन दोन नावं लिहिले तरी खूप झालं. त्यानंतर आपल्याला पाहायचंय हे संकल्पना चित्र पूर्ण करायचंय. राष्ट्रीय सभेची चतुसूत्री कोणती होती, चतुसूत्री म्हणजे चतुसूत्री कार्यक्रम राष्ट्रीय सभेने ठेवला होता तो पाहायचा. तर राष्ट्रीय शिक्षण त्यानंतर पहिला होता स्वदेशी, स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण, त्यानंतर बहिष्कार, इंग्रजांच्या मालावर बहिष्कार घाला, राष्ट्रीय शिक्षण घ्या आणि त्यांच्या इंग्रजी शिक्षणावर बहिष्कार, म्हणजे त्यांनी ज्या शाळा काढल्या होत्या त्याच्यावर बहिष्कार, अशी राष्ट्रीय सभेची चार सूत्र होती. ती आपण पाहिलेली आहे. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची उद्दिष्टे, राष्ट्रीय सभा का स्थापन केली याची उद्दिष्टे आपण पाहिली. त्यानंतर जहाल व मवाळ नेत्यांचं कार्य पाहिलं आपण. काय समजलं आपल्याला, जहाल आणि मवाळ. जहाल म्हणजे जसे वीदा सावरकर वगैरे, लोकमान्य टिळक हे म्हणायचे की आमचा हक्क आहे, आम स्वातंत्र्य हे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळणारच मिळवणारच. आणि इकडे मवाळ नेते म्हणजे स्वभाव थोडा शांत स्वभावाने, पण तेच देश स्वातंत्र्याचं कार्य करण्यासाठी लढाईमध्ये उतरलेले महात्मा गांधीजी. यांचं राहायचं की कायद्याने हळूहळू आपण त्यांना इथून काढून देऊ. म्हणजे असे दोन प्रकारचे देशांमध्ये नेते होते. त्यानंतर राष्ट्र उभारणीच्या कार्यात क्रांतिकारकांचं योगदान खूप महत्वाचं राहिलं. नंतर जेव्हा इंग्रज गेले तेव्हा राष्ट्र उभारणीसाठी खूप जणांनी जो लढा दिला त्याच्यामध्ये पहा, मग डॉक्टर नेताजी म्हणजे सॉरी नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, यांचं योगदान खूप महत्वाचं आहे. ते तर अगदी जर्मनीची त्या काळामध्ये मदत घेऊन भारतामध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये लढा लढण्याचं काम जर कोणी केलं असेल ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी. त्यांनी आझाद हिंद नावाची सेना स्थापन केली होती इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी. म्हणजे पहा किती मोठं कार्य, त्यांचं योगदान अगदी वाखाणण्यायोग्य आहे. आणि असाच 1857 उठावासारखाच भारतातील हैदराबाद संस्थांचं जेव्हा विलीनीकरण कसं झालं, तर हैदराबाद संस्थांचा जो निजाम होता त्याने भारतात विलीन होण्यास नकार दिला होता. तो म्हटला मला पाकिस्तानमध्ये विलीन व्हायचं, कारण तेव्हा दोन तुकडे झाले होते भारत हिंदुस्थानचे, भारत आणि पाकिस्तान. तर तो म्हटला मला पाकिस्तानमध्ये, पण तो प्रादेशिक दृष्ट्या आणि भौगोलिक दृष्ट्या भारताचा भाग होता, मात्र तो विलीन कुठं व्हायला चालला होता, पाकिस्तानमध्ये. मग असं जमेल का? मग शेवटी भारताचे जे गृहमंत्री आहेत सरदार वल्लभभाई पटेल यांनी जेव्हा त्याच्यावर पोलीस कारवाई केली तेव्हा त्याच्या सैन्याशी लढा दिला, तर तो पळून गेला पाकिस्तानला. अशा पद्धतीने हैदराबाद संस्थान 17 सप्टेंबर 1948 भारतामध्ये विलीन झालं. म्हणजे ते पण आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजे त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी योगदान दिलेली जे व्यक्ती आहेत, अनेक व्यक्तींनी योगदान दिलं की महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 झालेली आहे. 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची निर्मिती. तर महाराष्ट्र राज्य निर्मितीमध्ये सुद्धा संयुक्त महाराष्ट्रातून जेव्हा आपण महाराष्ट्र राज्य निर्माण केलं तेव्हा मुंबई गुजरात म्हणायचं की आम्हाला पाहिजे, याच्यावरून सुद्धा लढा द्यावा लागला. आणि म्हणून महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यासाठी योगदान दिलेल्या अनेक व्यक्ती या स्वातंत्र्य लढ्यातील व्यक्ती इतक्याच महत्वाच्या म्हणाव्या लागतील. त्यानंतर इंटरनेटच्या साह्याने म्हणजे आंतरजालाच्या साह्याने राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाची माहिती खालील मुद्द्यांवर, म्हणजे अधिवेशन कुठं कुठं भरली, त्याचं ठिकाण, त्याचं वर्ष आणि अधिवेशनाचे कोण कोण अध्यक्ष होते, हा उपक्रम कृती वहीमध्ये लिहून घ्या.